नमस्कार, मी वर्षा वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर अगोदरच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण देवगडला आलेलो होतो आणि त्याचा मी पार्ट वन बनवला होता. आता पार्ट टू आहे, जिकडे आता आम्ही बोटिंगमध्ये बसायला चाललेलो आहे. तर बाहेर बघा तुम्ही, तर इथून आता बोटिंग समुद्रामध्ये बोट खूप लांब आहे तिकडे, तर आम्ही तिकडं चाललेलो आहे. तर हा खूप मोठा व्लॉग होता आता पहिल्या व्हिडिओमध्ये, म्हणून याचे दोन पार्ट केलेले आहे. तुम्ही जर पहिला पार्ट बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देते, म्हणजे जाऊन चेक करा, मग तुम्हाला कळेल की हा पार्ट टू आहे, म्हणजे पुढचा भाग दोन आहे. तर बघा आता इकडचा परिसर, इथं लग्न वगैरे पण होतात. तर बघा ही अशा पद्धतीने प्रवरा नदी आहे आणि इथे लोक सेल्फी वगैरे पण काढतात खूप. आता सध्या दुपारचे 2 वाजलेले होते, त्यामुळे दुपारचं ऊन होतं, तर एवढे पब्लिक नव्हतं, थोडी कमीच गर्दी होती. तर बघा अशा पद्धतीने आहे, बघू शकता इथे तुम्ही. पायऱ्या आहे, तिथून खाली उतरून जावं लागतं आणि तिकडं बोटिंग आहे, कारण की नदीच्या पलीकडच्या लोकांना इकडे येण्यासाठी बोटिंगचा वापर करतात. 3 ते 4 बोटिंग आहे तिकडे. तर बघा आता आम्ही पायऱ्या उतरून खाली जात आहो, म्हणजे बोटीमध्ये बसण्यासाठी. तर बघा नदीच्या पलीकडच्या लोकांना इकडे येण्यासाठी बोटीचा वापर करतात, म्हणजे लोक ने आण करण्यासाठी तिथे 3 ते 4 बोटी आहेत, कारण की आता ते तिकडं गेलेले आहेत, म्हणजे अगोदरच्या लोकांना ते सोडायला गेलेले. तर आता जेव्हा येतील तेव्हा मग आम्ही त्या बोटीमध्ये फिरणार आहोत. म्हणजे आपल्याला नुसतं बसायचं असेल तर ते आपल्याला पूर्ण राऊंड मारून आणतात 20 रुपयामध्ये, म्हणजे पर पर्सन 20 रुपये आहे. तर बघा ती बोट येत आहे तिकडून, म्हणजे तिकडून ते माणसं ने आण करतात. तर तिकडच्या माणसांना इकडे येण्यासाठी आता ही बोट इकडे येते आणि पुन्हा इकडून ज्यांना बसायचं ते पुन्हा त्यामध्ये बसून जातात. तर आता ही बोट इकडे आल्याच्या नंतर कडेला आम्ही त्यामध्ये बसणार आहे, आणि तुम्ही पण आल्यावर तुम्हाला पण अगोदरच माहिती असेल तर चांगलंच आहे ना. तर बघा आता मिस्टर आणि मुलगा पण आलेले आहेत इकडे बोटीकडे, आणि ती वळून येत आहे इकडे आणि इथून बसणार आहेत इकडनं पण. आता बघा तिकडून येणारं जे एक शीट आहे त्यांनी म्हणजे आणलेलं, ते इथं सोडणार आहे. आणि आता हे पण आमच्यासारखेच फिरायला आलेले म्हणजे चक्कर मारायला, तर ते पण तिथंच तयार आहेत चढायला बसायला त्याच्यात. आता लगेच इकडं म्हणजे जे ज्यांना बसायचं आहे ते लगेच बसत आहेत, तर आम्ही पण बसत आहोत. तर बघा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा, आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, फुकट आहे. तर बघा हे बोट चालवणारे काका आहेत. बोट चालवणारे काका आहेत, बोटिंग मध्ये बसत आहे. 20-20 रुपये Thank you.
उतरायला येत आहोत आम्ही। तर बघा देवगडचा परिसर जिथून बसलो तिथेच उतरायला घेऊन चाललेले। ए अभिजित वरती सर, तर आता चाललेलो आहे आम्ही घरी पुन्हा बोट घेऊन। चलो स्टार्ट। इथे पाणी पाणी पिण्याचे पाणी नाही मी हात पाय धुण्याचे तू धुयचे असं बघ। आम्ही पुन्हा आता घरीच जाण्यासाठी निघालेलो आहोत। चालू मध्ये फ्रंट कॅमेरा नाही करते। आम्ही घरी जायला निघालेलो आहोत। घरी जाता घरी जाण्यासाठी पुन्हा गाडीकडे आलेलो आहोत। घरी जाणार इथं मी कुंकूची डब्बी पण घेतलेली आहे। इकडे समोरच दुकान तिथं। आता घरी निघालो आहे आम्ही। अशा प्रकारे आम्ही फायनली घरी आलेलो आहोत।